नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। पारगाव माळशिरस नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी 59,22,00,000 निधी मंजूर। पुरंदर हवेलीचे कार्यसम्राट आमदार संजयजी जगताप यांची माहिती। खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पारगाव माळशिरस पाणी पुरवठा योजनेसाठी 59,22,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। ऋषीपंचमी निमित्ताने सासवड येथे श्रीमंत नेताजी सुभाष मित्र मंडळ यांच्या वतीने आज अथर्व शीर्षणाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्ताने मंडळाच्या महिला भगिनी तसेच अनाथांची माय कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांच्या ममता सदन येथील मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सासवड नगरपालिका आचार्य अत्रे सभागृह रेनोव्हेशन कामाची पाहणी पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांनी केली। उपसा सिंचन योजनेची पाइपलाइन चोरट्यांनी केली लंपास। ओझरखेडा धरण ते दीपनगर केंद्रादरम्यानची वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेची तब्बल 11,66,131 रुपये किमतीची पाइपलाइन चोरट्यांनी लांबवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी अज्ञातांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान सन 2010 पासून या योजनेचे काम सुरू असून अद्याप 4.5 किलोमीटर लांब अंतराची पाइपलाइन लांबवल्याने खळबळ उडाली आहे। टाटा मोटर्सने ऑगस्टमध्ये केला मोठा विक्रम, कार विक्रीत तब्बल 41% वाढ। सप्टेंबर महिन्यात पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात झाली घसरण, त्यामुळे सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे। जागतिक बाजारात अमेरिकी डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याचा भाव 6 आठवड्यांच्या निचांकी पातळीवर आला। सोने 0.3% घसरून $1,706.31 प्रति औस झाला आहे। सोयाबीन बाजाराला लागली साडेसाती, आज देखील सोयाबीन 6,000 खालीच। काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात सतत पडझड सुरू असल्याचे चित्र आहे। सोयाबीन पिकांवर महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे अर्थकारण अवलंबून असते। भारतात तेलबिया पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। मोहरी हे देखील असंच एक प्रमुख तेलबिया पीक आहे। याची लागवड भारतातील अनेक राज्यात केली जाते। आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने देखील मोहरी एक महत्त्वाचे तेलबिया पीक मानले जाते। HAU ने RH725 ही मोहरीची नवीन जात विकसित केली आहे। या मोहरीच्या जातीपासून जास्त उत्पादन घेता येते, त्यामुळे ही जात शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आणि विशेष आहे। अखेर हप्तेखोरीचा आरोप आमदार डॉक्टर गुट्टेंना भोवला। गंगाखेड पोलीस ठाण्यात आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल। दिनांक 29 ऑगस्ट रोजी घेतलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पोलिसांच्या हप्ता वसुलीमुळे तालुक्यात अवैध धंदे फोपाळले असून गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी API सुनील माने आमदारांचा फोनही घेत नाहीत असा आरोप त्यांनी केला होता। ती बैठक शांततेची बैठक असताना अशांततेत रूपांतरित झाली, त्यामुळे गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी API सुनील माने यांच्या फिर्यादीवरून आमदार गुट्टेंवर रजिस्टर नंबर 412/2022 5 भादवी 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। देशाला हादरवणारी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी गौतम अदानी सह मुख्यमंत्र्यांविरुद्ध अमेरिकेत खटला समन्स जारी। उद्योगपती गौतम अदानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी तिघांनाही अमेरिकन कोर्टाने समन्स बजावले आहेत। विशेष बाब म्हणजे रिचमंडचे डॉक्टर लोकेश वायरू यांनी पेगासस भ्रष्टाचारासह अनेक मुद्द्यांवर हा खटला दाखल केला आहे। या नेत्यांसह अनेकांना न्यायालयाकडून समन्स जारी केले आहेत। रिचमंडचे गॅस्ट्रोएन्टोरोलॉजिस्ट लोकेश वीरू यांनी PM मोदी रेड्डी आणि अदानी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे।
यांच्यावर अनेक लोक भ्रष्टाचार आणि राजकीय विरोधकांविरुद्ध पेगासस स्पायवेअर वापरण्यात गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अण्णा हजारे समाजद्रोही या काँग्रेस नेत्याची जहरी टीका. काँग्रेस नेते उदित राज यांनी अण्णांवर अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे. अण्णा हजारे हे समाजद्रोही, महाधूर्त आणि बेईमान आहेत अशी बोचरी टीका उदित राज यांनी केली आहे. अण्णांनी केजरीवाल यांना पत्र लिहून दिल्ली सरकारच्या धोरणांवर टीका केल्यानंतर उदित राज यांनी ही टीका अण्णांवर केली आहे. शिरूर तालुक्यात भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी उपाययोजना करा, भाजपा युवा मोर्चाची प्रदेशाध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी. कोरेगाव भीमात चोरट्यांनी पळवला लाखोंचा ऐवज. कोरेगाव भीमा आनंदनगर तालुका शिरूर येथील विजया जोशी यांच्या घराचे खिडकीचे गज कापून दरवाजा उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील तब्बल 5,27,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भाड्याची फ्लॅट देण्याची जाहिरात वेबसाईटवर करणे पडले महागात. तरुणाची 1,38,000 फसवणूक. फ्लॅट भाड्याने देताना ब्रोकरेज वाचविण्यासाठी त्याने ऑनलाईन वेबसाईटवर जाहिरात अपलोड केली. त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्याने ॲडव्हान्स पैसे पाठवित असल्याचे भासवून तरुणाला 1,38,000 रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी लोहगाव येथील एका 29 वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कादिर पत्ता गुलजारपूर राहणार उत्तर प्रदेश, मल्लिका उज्जल बर्मन राहणार दुर्गापूर पश्चिम बंगाल आणि 2 बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही, पुरंदर राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्ष संदीप चिखणे यांची माहिती. परंतु काही माजी पदाधिकारी लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे पुरंदर न्यूजला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेड पाठोपाठ मराठा सेवा संघाची ही ताकद. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर नव्याने मोर्चे बांधणी सुरू आहे. अशातच संभाजी ब्रिगेडने सेनेसोबत युती केली आहे आणि आता मराठा सेवा संघाची ही सेनेला साथ मिळणार आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यातील युतीनंतर आता संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असणाऱ्या मराठा सेवा संघाने देखील या युतीला पाठिंबा दिला आहे. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.